Okay friends, and now last is what? Negation of statement. दिलेल्याच्या उलट करायचं. मित्र बोलला आज आपण अभ्यास करू. तुम्ही म्हणायचं नाही आज आपण अभ्यास नाही करणार. ओके झालं उलट त्याच्या. कधी म्हणायचं मित्राला यू आर स्मार्ट यार. म्हणायचं यू आर नॉट. झालं निगेशन. For given statement P, there is another statement which is defined to true when P is false and false when P is true is called as negation of P. ये friends आता ये चार value नहीं चाहिए कारण इसे simple statement एक P जैसे negation आसान था बदल negation मुझे उल्टा आ true जरा सुना तो negation जैसे false आसना रहे ना false आसना तो negation क्या आसना रहे true आसना रहे ये negation of statement is a statement it is that आणि याचं निगेशन जर घेतलं तर परत फॉल्स भेटून जाईल. याचं ट्रू जर निगेशन घेतलं फॉल्स भेटेल. निगेशन ऑफ निगेशन इज व्हॉट पी. यस फ्रेंड्स, इन दिस वे वी फिनिश द व्हॉट फिफ्थ टॉपिक दॅट इज द निगेशन ऑफ स्टेटमेंट. पाची आपण कनेक्टिव्ह बघितले अँड ओके रिवाइज करायचं का. आणि सर्व बॅक जावं लागतं बाबा रिवाइज करायचं म्हटलं म्हणजे सोपं नाही. बॅक पहिला होता कंजंक्शन. त्याच्यात होते दोघे ट्रू असला तर ट्रू येईल बाकी सर्वांसाठी फॉल्स येईल अशा त्याला उलट्या व्हीने आपण दाखवला होता. त्याला कंजंक्शन. दुसरा होता डिंजंक्शन. ऍक्च्युअल व्हीने दाखवला आहे त्याला आपण इथे सिम्पल भाषेत म्हणायचं. जर दोघे पैकी एक पण ट्रू असला तर आन्सर येणार आहे ट्रू. दोघे फॉल्स असले तर बघा शेवटचा येणार आहे फॉल्स. आता फास्ट तिसरा आहे कंडिशनल म्हणजे इम्प्लिकेशन. ओके पहिला पी आणि दुसरा क्यू म्हणजे इथे फक्त टी पहिला टी आणि दुसरा एफ जर का असेल तर तो येईल फॉल्स अन्यथा सर्वांसाठी ट्रू. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे कोणते शब्द वापरले ते पण आपण बघितले. बाय कंडिशनल म्हणजे डबल इम्प्लिकेशन. पहिला ट्रू दुसरा ट्रू ट्रू दोघे ट्रू किंवा दोघे फॉल्स असले तर बघा असं लक्षात ठेवा लागतं. तुम्ही पण व्हिडिओ रिपीट रिपीट करून तो टेबल पाठ करायचा काढून बघायचा आपल्याला येतो. आत्ताच्या आत्ता जो ट्रू टेबल पाठ करेल तो खरा विद्यार्थी. बाकीचे खोटे निगेशन. निगेशन ऑफ स्टेटमेंट हे पाचवं झालं कनेक्ट. ओके फ्रेंड्स अशा प्रकारे आपण फाईव्ह कनेक्टर्स बघितले. आता आपण जाऊया नेक्स्ट सॉल एक्झाम्पल कडे. एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली विदाउट एक्झामिनिंग द ट्रुथ व्हॅल्यू. ओके ट्रुथ व्हॅल्यू न बघता फक्त बघायचं एक कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली लिहायचं खरे का कुठे नाही पाहिजे. इथे बघा अँड आला आहे अँड. येस म्हणजे हा याला पी म्हणायचं एवढा याला आणि याला काय म्हणायचं क्यू. ओके म्हणजे पी आणि अँडचा सिम्बॉल टाकायचा क्यू बद्दल आहे सर. खूप सोपं पद्धतीने चॅप्टर कडे पहा. पहिला काय आला लेट. पी इज बघा इथून उचलला मी पी याला पी म्हणला टू इज अ इव्हन नंबर. ओके डी इथे आलेला आहे चुकून पुस्तक ना बी येतो नंबर येतो. ओके आणि 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर जे सेकंड स्टेटमेंट. आणि आता दोघींमध्ये अँड आलेला आहे म्हणजे पी अँड क्यू म्हणजे हे तर तुम्ही मानलं याला. आता हे जो खालचा जो स्ट्रीप निघेल बाहेर ते आन्सर आहे. देअरफोर सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू कारण अँड चा ह्या. ओके फ्रेंड्स म्हणजे ह्या वाक्याला तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं एवढंच झालं ते तयार. पण इथे पी चा अर्थ काय होता टू इज इव्हन नंबर. इथे क्यू चा अर्थ काय होता 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. Second, school is open or there is a holiday. अरे पाप आता स्कूलचं नाव आणि क्लासचं नाव नको घ्या. काय चाललंय सर्वांना माहिती. ओके
कोरोनामुळे सर्वे घरात बसले. क्लास बंद, स्कूल ओपन. तरी म्हणताय स्कूल इज ओपन. ओके, साफसफाई सुरू असेल. देर इज हॉलिडे किंवा काय सुट्टी म्हणजे ऑर आलाय फ्रेंड्स, म्हणजे स्कूल इज ओपन. पी म्हणा पी, स्कूल इज ओपन. क्यू, देर इज अ हॉलिडे. मध्ये टाकायचा सिम्बॉलिक फॉर्म इज पी ऑर क्यू, याचा उलट चिन्ह आहे ऑर. पी ऑर क्यू झाले फ्रेंड, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये फक्त तुम्हाला लिहून दाखवायचं होत. ओके, दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. आता बघा याच्यासाठी म्हणजे तुम्हाला कोणत्या देशाची, कोणतं शहर कोणत्या देशात हे पण माहिती असणं आवश्यक. ह्या वाक्याला तर नाही, परंतु पुढच्या वेळेस माहिती असणं जरुरीचं, कारण ट्रू किंवा फॉल्स माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, ज्योग्राफी पण इथे महत्वाची, लॉजिक आहे बाबा ते, रेझनिंग आलं लक्षात, तुमचं सामान्य ज्ञान सर्व चेक होणार. दिल्ली इज इन इंडिया म्हणजे पहिलं वाक्य झालं. तुम्ही म्हणाले त्याचा कनेक्टर बट दिसतोय, मग तेच या चॅप्टरचं वैशिष्ट्य. बट म्हणजे अँड, अँड सारखं काम करत होतो, हे पण लक्षात ठेवावं लागणार आहे. म्हणजे पी, दिल्ली इज इन इंडिया पी म्हणायचं, आणि ढाका इज नॉट इन व्हॉट, हे ढाकाला घ्यावं लागेल. ढाका इज इन श्रीलंका, नॉट ला निगेशन क्यू होऊन जाईल त्याचा. ओके बघा, पी दिसतोय आणि इथे बटच्या ऐवजी काय घेतला, अँड. नॉट आलाय ना, आपण म्हणलाय क्यू, आणि क्यूच्या उलटा येतो म्हणून इथे निगेशन क्यू आला आहे, लक्ष ठेवा. म्हणजे हा झाला पी इथे, बट म्हणजे अँड, पण क्यू आपण पॉझिटिव्ह मानलेला आहे, म्हणजे नॉट नव्हतं लावलेलं म्हणजे क्यू, परंतु तिथे त्याचं निगेशन आहे म्हणून त्याला निगेशन क्यू दिलं, म्हणजे पी अँड निगेशन क्यू त्याचा सिम्बॉलिक फॉर्म झाला. ओके फ्रेंड्स, आता असणार तुमचं डोकं चालवा. 3+8 > 12, 3+8 > 12, हे डोकं चालवायची गरजच नाही. 3+8 = 11 होतात, आणि ते 12 पेक्षा कधीच मोठं नसतं, म्हणून म्हटलंय ते सर्व ज्ञान मॅथ्स आणि ग्रामरच कुठे काय वापरायचं ते माहिती पाहिजे, अन्यथा गेले. इफ अँड ओनली 5 × 4 < 25 हे केव्हा शक्य असेल तेव्हाही असं असेल तेव्हा. तर फ्रेंड तिची काळजी करायची गरजच नाही, हे पहिलं पी मानायचं, मानलं पहिलं पी, हा पहिला पी आणि हा याला मानला क्यू. आणि इफ अँड ओनली इफ आलेला आहे, याचा अर्थ काय, डबल इम्प्लिकेशन, दोघीकडून एरो येईल, दोघीकडून एरो झाला. सिम्बॉलिक फॉर्म तुम्ही फक्त दिलेले स्टेटमेंटला चिन्हांमध्ये व्यक्त करताय, अजून त्याच्यावर काहीच क्रिया करत नाही, पुढे क्रिया आहे बाबा. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं, परंतु मागची प्रोसिजर सेम असेल. पी लिहून घ्या, क्यू लिहून घ्या, सिम्बॉलिक फॉर्म लिहा, आणि मग ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. ओके फ्रेंड्स, डोंट वरी, वी विल सी इट हाउ इट इज. पी इज अ प्राइम नंबर, हा बा पहिला पहिला पी म्हणला, पी इज प्राइम. आणि हा काय, क्यू इज अ रॅशनल नंबर, क्यू त्याला क्यू म्हणा. ओके, आणि इथे आलाय अँड, अँड आलेला आहे अँड, म्हणून सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना पी अँड क्यू लिहायचा. बघा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा, लिहिला सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू, मग वरची लाईन काय आली, ट्रूथ. कारण पी हा 3 प्राईम नंबर सांगतोय. ओके, म्हणजे ते ट्रू आहे बाबा. क्यू इज रॅशनल नंबर, तो पण ट्रू आहे. आणि दोघी पी पण ट्रू आणि क्यू पण ट्रू असला तर ट्रूथ टेबल आठवा, आर अमकास ट्रू येईल. सो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी, म्हणजे ट्रूथ. म्हणजे बघा फ्रेंड्स, पी आणि क्यू मानून घेतला, पी हा ट्रू आहे, क्यू पण ट्रू आहे, सिम्बॉलिक फॉर्म लिहिला पी अँड क्यू, वरून काय होतं की पहिला ट्रूथ टेबल होता आपला कंजंक्शनचा, त्या ट्रूथ टेबलमध्ये जर तो ट्रू असले तो ट्रू येतो. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ना, हे कंपाऊंड आहे, आणि याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काढली ट्रूथ टी, त्याच्या मागे काढलेलं होतं त्या ट्रूथ टेबलचा उपयोग. ऑल फ्लॉवर्स आर रेड, काही पण सांगतो फ्लॉवरचे वेगवेगळे कलर असतात, ब्लॅक पण, ब्लॅक रोज, येलो फ्लॉवर, असं नाही म्हणजे फॉल्स आहे ते. पण
मध्ये कनेक्टर से और ऑल काउज आर ब्लॅक राईट सर्व काऊ कसल्या ब्लॅक असू शकते दोघी बॉल्सचे पण ऑर वाला आहे आणि दोघी बॉल्स ऑर मध्ये असलं म्हणजे डिक जंक्शन मध्ये असेल तर फॉल्स उत्तर फोडून टाकलं पी ऑल फ्लॉवर्स आर रेडी क्यू ऑल काउज आर ब्लॅक हे झाले दोघी स्टेटमेंट ब्रेक केल्याने आणि आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर फॉल्स अँड फॉल्स कारण सांगितलं तुम्हाला फ्लॉवर्स हे सर्वेच रेड नसतात काही रेड असतात म्हणजे फॉल्स काऊ सर्वे ब्लॅक नसतात म्हणजे पण फॉल्स मलीला सिम्बॉलिक फॉर्म तो आला ऑरचा दोघी फॉल्स असल्यामुळे आन्सर येईल फॉल्स ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज व्हॉट ओके फ्रेंड्स देन वी गो नेक्स्ट इफ मुंबई इज इन महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र असेल तर दिल्ली इज द कॅपिटल देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजे मुंबई इज महाराष्ट्र एक पी झाला आणि दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया क्यू झाला अगोदर पी आणि क्यू ओळखता यायला पाहिजे पी मुंबई इज इन महाराष्ट्र बरोबर उचलला मी त्याला देन क्यू क्यू आलं दिल्ली इज कॅपिटल आणि बघा ई पण देन लिहिलेलं आहे याचा अर्थ काय पी इम्प्लिकेशन क्यू याचा अर्थ म्हणजे मुंबई तर कॅप मुंबई महाराष्ट्र ते ट्रू आहे दिल्ली कॅपिटल ऑफ इंडिया ते पण ट्रू आहे दोघींचं लिहावं लागेल सिम्बॉलिक स्टेटमेंट लिहिलं इम पी इम्प्लिकेशन क्यू दोघी ट्रू टू आहे ट्रू झील कारण ट्रूवर फॉल्स असला तर त्या टेबलमध्ये तो फॉल्स येतो अन्यथा सर्व ठिकाणी ट्रू येतो मग बघा पी इम्प्लिकेशन क्यू इथे ना इक्वॅलन्स येतात इक्वॅलन्स म्हणजे हे जे सिम्बॉलिक फॉर्म इथे लिहिला मग पी ची किंमत टी टाकली क्यूची किंमत टी टाकली म्हणजे येणार आहे टी सो दिस स्टेटमेंट इज व्हॉट ट्रू ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन कंपाऊंड स्टेटमेंट मुंबई इज इन महाराष्ट्र दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया हे ट्रू येत आहे मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ द सन राइजेस इन द व्हॉट वेस्ट ओके फ्रेंड्स मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली म्हणजे डबल इम्प्लिकेशन वाले आलेले आहे मिल्क इज व्हाईट क्यू पी मानायचा सनराइजेस इन वेस्ट क्यू मानायचा मिल्क व्हाईट असतं म्हणजे ट्रू आहे आणि सनराइजेस इन वेस्ट तो फॉल्स आहे कारण ईस्ट लावतो तो पी हा ट्रू आला क्यू हा फॉल्स आला देन द गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज पी डबल इम्प्लिकेशन क्यू पी डबल इम्प्लिकेशन क्यू आय टी आय फॉल्स आणि येणार आहे फॉल्स Okay, friends, truth value of given statement is what? False. Okay, friends, mata tumi if statement P, Q, R are true and R is false, then determine the truth values of following. Manje friends, ithe P chi kimmat tumi ekay tagaychi aahe? False. Okay, baguya ata apan tumhala kase yeto. Baga ata he lihun takle. Ready? लिहिल पी पी क्यू आर ट्रू पी आणि क्यू काय दिलेले ट्रू आणि पी ची किंमत टाकली टी क्यू ची किंमत टाकली टी आणि आर ची किंमत काय दिली फॉल्स आर च्या ऐवजी टाकला फॉल्स निगेशन टी म्हणजे तो फॉल्स इक्वॅलन्स आहे ना इक्वॅलन्स अर्थ बरोबर नाही लिहिलं जात तिथे इक्वॅलन्स लिहिलं जात निगेशन टी जर असेल तर आलाय फॉल्स इथे आलाय अँड टी और फॉल्स फॉल्स निगेशन टी ओके फ्रेंड्स प्रैक्टिस करा लगे टी और टी टी ट्रूथ टेबल पार्ट पाहिलं ना त्याच्यासाठी फॉल्स एंड टी तैयार एफ ट्रूथ वैल्यू इज व्हाट फॉल्स सेम आहे हे वरती दिलेले वैल्यू रिजेक्ट टाकायचे आहे म्हणजे पी एन क्यू ची ट्रू आहे आणि आर एन एच ची फॉल्स आहे ती वापरायची म्हणजे तुम्ही हे लिहून घेतलं इथे लिहिलं बी ची किंमत काय टाकली टी कारण वरती दिलेली ती आर ची टाकली फॉल्स अँड आला टी आला फॉल्स म्हणजे हा झाला टी अँड टी अँड एफ अँड एफ टी अँड एफ म्हणजे इक्वेलन्स आला एफ इन द ट्रूथ व्हॅल्यू इज व्हॉट फॉल्स ओके फ्रेंड्स ए पी इतक्या सर्व मोठं इक्वेशन मी वाचत बसत नाही याच्यात टी किंमत टाकायची याच्यात टी टाकायची मध्ये आहे तसंच तसं साईन एफ टाकली इथे एच इथे एफ टाकली
आता है तैयार हो तो एंड डॉगी फॉल्स असले तर तो फॉल्स म्हणल्याचं सही नाही. दोघींचा टी टीचा असेल तर टी नाही हा त्याचा निगेशन निगेशन टी इज वॉट एफ इम्प्लिकेशन दोघी एफ असतील तर ट्रू येईल ट्रूथ व्हॅल्यू इज वॉट टी सेम. चौथा पण तसंच येईल किंमत टाकायची बघा आता स्वतः टाकल्या किंमत टी टी एफ एफ मला एफ कारण निगेशन टी चा अर्थ होतो एफ टी अँड येणार टी टी अँड टी टी इन ट्रुथ व्हॅल्यू इज वॉट ट्री. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. पुढच्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं. प्राइस इन्क्रीजेस यार किती एकच शब्द टाकायचा फक्त डज नॉट. झिरो फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू वन. झिरो फॅक्टिकल इज वन इथे नॉट होतं ना इथे तर इथे येस आलं इथे इन्क्रीजेस होतं तर डज नॉट आलं. फाईव्ह प्लस नाईन इज इक्वल फाईव्ह प्लस फोर नाईन तर नॉट इक्वल टू नाईन बस झालं निगेशन. हाय त्याच्या उलट करायचं इन्क्रीजेस नॉट इन्क्रीजेस डज नॉट इन्क्रीज इफ नॉट इक्वल इक्वल तर नॉट इक्वल द्यायचं. ओके ओके फ्रेंड्स आता याच्यानंतर पुढच्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहे एक्झरसाइज. ओके तर जे शेवटचे टॉपिक आहे ना ते तुम्हाला करून पाहावं लागतील. आता हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशननी लेक्चर झालं पण प्रत्येक लेक्चर लॉजिकचं असं होणं शक्य नाही. जिथे जिथे आपल्याला पेपर पेनची गरज पडणार आहे ना तिथे आपण पेपर पेन घेणार आहे. ओके हॅलो फ्रेंड्स आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधलं पहिली एक्झरसाइज सोडवणार आहे. ही घेण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय माहिती असणं आवश्यक आहे ते महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला स्टेटमेंट म्हणजे काय ते माहिती असणं आवश्यक आहे. स्टेटमेंट म्हणजे सेंटेन्स परंतु असं सेंटेन्स की ज्याला ट्रू किंवा फॉल्स ही व्हॅल्यू आहे दोघी एका वेळेस नाही अशा सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणतात. दुसरी गोष्ट ओपन सेंटेन्स असेल त्याच्यामध्ये एक्स वाय झेड वगैरे असा अल्जेब्रिक सम असेल तर ते स्टेटमेंट नसणार कारण त्या विशिष्ट व्हॅल्यूसाठीच ते खरं ठरतंय. दुसरी गोष्ट तिसरी क्वेश्चन मार्कवालं असेल म्हणजे इंटरॉगेटिव्ह तर ते स्टेटमेंट नसणार. एक्सक्लामेटरी असेल ते स्टेटमेंट नसणार. रिक्वेस्ट असेल ते स्टेटमेंट नसणार. कमांड असेल ते स्टेटमेंट नसेल. ऑर्डर असेल ते स्टेटमेंट नसेल. सजेशन असेल ते स्टेटमेंट नसेल. म्हणजे ओपन इंटरॉगेटिव्ह एक्सक्लामेटरी सजेशन कमांड ऑर्डर रिक्वेस्ट हे स्टेटमेंट नसतो हे आपण बघितलं. मग आपली जी एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइज मध्ये आज आपण बघणार आहोत की कोणते स्टेटमेंट आहे आणि कोणते नाही आणि त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय ते पण. ट्रुथ व्हॅल्यू म्हणजे काय एखादं सेंटेन्स जर स्टेटमेंट असेल तर ते त्याच्या ट्रुथ व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स असू शकतं. एकतर ते खरं असेल नाही तर खोटं असेल. मग ते जर का ट्रू असेल तर टी लिहायचं आणि फॉल्स असेल तर एफ लिहायचं. आता तुमच्या समोर काही एक्झाम्पल दिसतात कॉमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ पाहताना तुम्ही आन्सर लिहायची सवय टाकायची. म्हणजे तो रोमन लिपीतला आय दिसतोय बघा तो त्याच्या पुढे ते स्टेटमेंट असेल तर स्टेटमेंट लिहायचं आणि लगेच ट्रू व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स असेल स्पेस बार देऊन ट्रू किंवा फॉल्स लिहायचं. इथल्या इथे अभ्यास पण होऊन जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं इंटरॅक्टिव्ह कसं करायचं ते पण तुम्हाला शिकायला मिळणार आहे. ओके पहिलं मी क्वेश्चन नंबर जो आहे एक्झरसाइज 1.1 मधला सुरू करतोय तो मी वाचतो क्वेश्चन आणि क्वेश्चन मध्ये क्वेश्चनचा एक्झरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 1 स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. म्हणजे खूप काही हा 15 एक्झाम्पल आहे 15 आणि तुम्हाला किती येतं मागचं किती लेक्चर लक्षात ठेवतं आता रिव्हिजनही घेतलेली ती लगेचच्या लगेच कळायला हवं. नुसतं लेक्चर ऐकून आता जाणणार नाही आता तुम्हाला इंटरॅक्टिव्ह पण करायचं आहे.
जे स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाय इन केस स्टेटमेंट स्टेट इट इज ट्रूथ व्हॅल्यू जस्टिफाय म्हणजे काय का स्टेटमेंट आहे किंवा नसेल तर का नसेल ओके आणि स्टेटमेंट असेल तर त्याची काय लिहा ट्रूथ व्हॅल्यू लिहा पहिलं 4 प्लस 5 प्लस 4 इज इक्वल टू 13 तर याच्यामध्ये असणारे वेळ तुमचा सुरू होतोय तुमच्या जो वेळ असणार आहे आणि एवढ्या वेळेमध्ये तुम्ही ठरवायचंय हे स्टेटमेंट आहे की नाही ओके 5 प्लस 4 इज इक्वल टू 13 परत मी एक वेळ सूचना देतो काही आज जॉईन केलं असेल तर तो म्हणल्यावर 5 प्लस 4 तर नाही नव्हतो इथे तर 13 दिसतोय मग राईट आहे का रॉंग कस काय ट्रू आहे का फॉल्स तसं नाही बाबा ते रॉंग दिसतंय ते सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट आहे की नाही तुला ओळखायचंय ओके एवढ्या वेळामध्ये तुमच्याकडून कॉमेंट बॉक्स मध्ये आलं असेल हे स्टेटमेंट आहे किंवा नाही ओके झालं यू विल गेट स्पेसिफिक टाइम तुम्हाला वेळही भेटलेला आहे ओके फ्रेंड्स तर सांगा उत्तर ओके इट इज अ वॉटर स्टेटमेंट विच इज फॉल्स स्टेटमेंट आहे का 5 प्लस 4 इज इक्वल टू 13 याची जी व्हॅल्यू येते ती 9 येते आणि ते 30 दिलेली आणि एक खास गोष्ट अशी आहे की म्हणजे ते स्टेटमेंट आहे परंतु 5 प्लस 4 9 होतो तर 30 दिलेला आहे म्हणून ते फॉल्स आहे ओके आता ट्रुथ व्हॅल्यू त्याची एफ मी दाखवले आता जे सेकंड एक्झाम्पल साठी जवळच होते एक्स मायनस 3 इज इक्वल टू 14 वरच्या आणि याच्यात फरक घ्या याच्यात एक सेव्हेरिएबल याच्यात जर तुम्ही घेतला 70 एक्सची व्हॅल्यू जर 17 टाकली 17 17 मायनस 3 14 होतोय म्हणजे 17 साठीच लागू पडतोय तो ओके सांगा मग आता स्टेटमेंट आहे की नाही रेडी ओके वेल डन स्टेटमेंट नसेल तर मग ट्रू अँड फॉल्स लिहायची गरज नाही असेल तरच ट्रू अँड फॉल्स लिहायचं आहे ठीक आहे ओके आणि टाईप करताना फक्त शॉर्टकटही केलं पूर्ण स्टेटमेंट लिहायला वेळ लागत असेल तर एस टी ए डी लिहायचं किंवा स्टेटमेंट असेल तर एस लिहायचं आणि ट्रू अँड फॉल्स लिहायचं तुमची मर्जी ओके आणि मात्र एक्झाम मध्ये पूर्ण वाक्य लिहायचं इट इज ओपन सेंटेन्स सेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट मग एस तो ओळखायचं होतं मी अगोदर सेंटेन दिली होती फक्त 17 साठीच ते लागू पडत आहे ओके तुमचं बरोबर आहे किती आलेले आहे ते पण काउंट करायचे 15 ठीक आहे फ्रेंड्स हे ओपन सेंटेन्स आहे कारण तिथे एक्सची व्हॅल्यू 17 सोडून कोणत्याच व्हॅल्यूला ते लागू पडत नाही आहे म्हणून हे सेंटेन्स स्टेटमेंट नाही आहे स्टेटमेंट नसल्यामुळे त्याची व्हॅल्यू ट्रू ऑर फॉल्स आहे का सांगायची गरज नाही आहे ठीक आहे नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल क्लोज द डोअर क्लोज करा ओके प्लीज शब्द नाही बाळा नो क्लोज द डोअर टीचरनी सांगितलेलं असेल किंवा बॉसनी ओके वेळ तुमची सुरू झालेली आहे कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचे स्टेटमेंट असेल तर यस लिहायचं ट्रू अँड फॉल्स लिहायचं ठीक आहे क्लोज द डोअर ठीक आहे थर्ड नंबर टाकून लिहिलेला आहे बऱ्याच जणांनी क्लोज द डोअर म्हणजे काय इट इज एन ऑर्डर दरवाजा बंद कर माहित नाही बंदच व्हायला पाहिजे रिक्वेस्ट नाही आहे वडिलांनी सांगितलेलं असू शकतो ओके सो इट इज एन ऑर्डर हिन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट ओके आता ह्या अशा उदाहरणामध्ये ना तुम्हाला मॅथमॅटिक्स पण माहिती असणं जरुरीच आहे नुसतं असं क्लोज डोअर ओपन डोअर असं नाही झिरो इज अ कॉम्प्लेक्स नंबर सांगा मात्र स्टेटमेंट आहे का नाही ओके जे हुशार असतील त्यांना लगेच कळेल कॉम्प्लेक्स नंबर सांगितला होता झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय ए प्लस बी आय आय कॉम्प्लेक्स नंबर
झिरो हा त्या फॉर्म मध्ये लिहिता येतो का ते माहिती असणं आवश्यक आहे. ओके, बऱ्याच जणांना लिहिलं असेल. इट इज स्टेटमेंट, कारण झिरो ला तुम्ही लिहू शकता झिरो इज इक्वल टू झिरो प्लस झिरो आय. ओके, म्हणजे हे स्टेटमेंट आहे आणि याची ट्रुथ व्हॅल्यू काय डी ए. ओके फ्रेंड्स, चार पैकी चेक करून घ्या आपले किती बरोबर आले. नुसतं सोडवायचं नाही आहे. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. आता प्लीज आलाय, प्लीज. ओके, प्लीज आहे, प्लीज. आईला तर कोणी म्हणत नाही प्लीज, म्हणजे आईने तर म्हटलेलं, आईला तर म्हटलेलं. ओके, प्लीज नाही लागत. एखादा नवऱ्याने बायकोला म्हटलेलं असू शकतं, प्लीज लावले नाही चरायला भेटत. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट, प्लीज आला आहे. बघा काय ऐका स्टेटमेंट, नसेल तर नो लिहायचं, असेल तर येस, आणि त्याच्या पुढे स्पेस बार देऊन ट्रुथ व्हॅल्यू लिहायची. ओके फ्रेंड्स, इट इज अ व्हॉट रिक्वेस्ट, सो इट इज नॉट अ स्टेटमेंट, म्हणून हे स्टेटमेंट नाहीये. ओके, अशा प्रकारे पाच एक्झाम्पल तुम्ही सोडवून टाकलेले. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवूया, सिक्स नंबरचा, सिक्स फिफ्टीन या तुमच्या जो वेळ. आता थोडं जॉमेट्री पण माहिती असणं आवश्यक. कॉन्करंट ट्रँगल्स आर सिमिलर, म्हणजे कॉन्करंट्स म्हणजे काय, त्याचे साईड्स पण अँगल पण कशा आहे, इक्वल आहे, सेम आहे, आयडेंटिकल आहे. सिमिलर म्हणजे काय, साइड्स ज्या आहे त्या प्रोपोर्शन मध्ये असतात आणि अँगल सेम असतात, तेवढ्या दोघींचा अर्थ कळायला पाहिजे. मराठी मीडियम वाल्यासाठी कॉन्ग्रुएंट एक ग्रुप ट्रायंगल्स आहे, समरूप असतात का. ओके, तर ज्यांची जॉमेट्री चांगली असेल, दहावीतले मार्क बोगस नसतील, ते सांगू शकतील हे काय खरंय का काय. ओके, कॉमेंट बॉक्स मध्ये लिहिलं असेल बऱ्याच जणांनी, प्रत्येक वेळेस नको सांगायला. And so friends, finally it is a statement which is true, its truth value is what t. आणि म्हणून त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय आहे, t. कारण सर्व एकरूप त्रिकोणे समरूप असतात, खरे स्टेटमेंट आहे, माहिती पाहिजे. हिन्स इज ट्रुथ व्हॅल्यू इज टी. कॉन्गरंट ट्रँगल जे अगोदर आठवलं पाहिजे की साइड्स त्याच्या कशा आहे, सेम आहे. ओके, आणि अँगल्स पण सेम आहे. आणि सिमिलर मध्ये काय असतं, साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात आणि अँगल्स सेम असतात. नेक्स्ट एक्झाम्पल फ्रेंड्स, ज्याचं बरोबर आलं असेल त्याचं अभिनंदन. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. ओके, एक्स दिसतोय, एक्स ठीक आहे. ओके, आलं आन्सर, स्टेटमेंट आहे का, असेल तर येस, आणि असलं तर स्पेस बार टी किंवा फॉल्स लिहायचं. ओके फ्रेंड्स, बट इट इज अ ओपन सेंटेन्स, कारण एक्स आला एक्स, इट इज अ ओपन सेंटेन्स, इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट फ्रेंड, क्वाड्रेटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन टू रूट्स. दोन रूट्स पेक्षा क्वाड्रेटिक इक्वेशनला जास्ती रूट्स नसतात. क्वाड्रेटिक म्हणजे वर्ग समीकरण, त्याला दोन पेक्षा जास्ती रूट नसतात. क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो, असं कोणतं पण इक्वेशन असेल तर त्याला सॉल्व केल्यानंतर दोन दोनापेक्षा जास्ती त्याचे रूट्स नसतात, ते खरं आहे का काय, स्टेटमेंट आहे का, कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. असेल तर येस, नसेल तर नो, येस असेल तर स्पेस बार देऊन टी किंवा पॉज, झाला असेल टाईप. ओके फ्रेंड्स, बघूया कोणाचं बरोबर आहे. इट इज स्टेटमेंट विच इज ट्रू, हिज ट्रुथ व्हॅल्यू इज व्हॉट टी. तुम्ही जर क्वाड्रेटिक इक्वेशन नीट जर पाहिलं असेल तुमच्या लक्षात येईल ती, इट इज स्टेटमेंट हिज ट्रुथ व्हॅल्यू इज व्हॉट टी. ओके, आता प्रश्न आहे खूप मोठा, बरेच जण म्हणत असतात अभ्यास करावा लागतो ना, त्याला घरचे विचारतात मग काय बाबा मॅथचं काय करतो, डू यू लाईक मॅथमॅटिक्स,
नाईन नंबरचं स्वीट. डू यू लाईक मॅथमॅटिक्स? याच्याकडे पहा, याच्याकडे याच्याकडे पाहिलं की उत्तर भेटून जाईल. स्टेटमेंट आहे किंवा नाही बऱ्याच जणांनी लिहून टाकलं असेल. येस फ्रेंड, इट इज इंटरॉगेटिव्ह, सो इट इज नॉट स्टेटमेंट. इंटरॉगेटिव्ह क्वेश्चन मार्क आला ना. ओके, वेल डन. द सन सेट इन द वेस्ट. ओके, सूर्य हा वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे मावळतो. कोणी सूर्याकडे पाहिलं असेल तर तुझ्या लक्षात येईल. स्टेटमेंट आहे का असलं तर ट्रू आहे का फॉल्स आहे, लिहायचंय पटापट. सो फ्रेंड्स, इट इज अ स्टेटमेंट आणि खरंच मावळतो तो, म्हणून ट्रू आहे. ट्रूथ व्हॅल्यू काय? टी आहे. ओके, एवढं तर येतं पण असं आलं ना डोक्याला ताणतो. नेक्स्ट, ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. इथेच जाता, मी सांगितलं बाबा नॅचरल म्हणजे 1, 2, 3, होल नंबर्स म्हणजे 0, 1, 2, 3, इंटीजर्स म्हणजे -3, -2, -1, 0, 1, 2, 3, रॅशनल म्हणजे पी अपॉन क्यू, इरॅशनल म्हणजे लाईक √3, √7, आणि सर्वे मिळून जो तयार होतो रियल नंबर, सर्वे रियल नंबर हे होल नंबर असतात का? बघा काय ते सर्वे होल हे रिअल येतील, सर्वे रिअल हे होल येतील का? ओके फ्रेंड्स, लिहिलं का? ओके, इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स नसतात, पण ऑल होल नंबर्स हे रिअल नंबर्स असतात, म्हणजे फॉल्स आहे. आणि त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय? एफ आहे. तुम्ही 11 एक्झाम्पल सोडवून पण टाकले, तुम्हाला विश्वास नसेल, पण तुम्ही 12 सायन्स ते आहेत. आणि पहिली एक्झरसाइज एवढी सिम्पल आहे, जेणे केली त्याच्यासाठी. देन 12 नंबर एक्झाम्पल, कॅन यू स्पीक इन मराठी? मी खूप वेळेस मराठी शिकवतो का, तिच्यातून तुम्हाला बोधच नाही होणार, बिकॉज अवर मदर टंग इज मराठी. बरेच लोक विचारतात की हिंदीतून पण घेत जा बाबा, त्याच्यासाठी खूप सारे व्हिडिओ आहे मराठी मुलांसाठी. कॅन यू स्पीक इन मराठी? पण इथे कोणीतरी दिसतंय पच्चन मार्क, दिसतंय बऱ्याच जणांनी लिहून टाकलं असेल. अरे पच्चन मार्क लिही लवकर. येस, इट इज नॉट अ स्टेटमेंट, इट इज इंटरॉगेटिव्ह. इट इज एन इंटरॉगेटिव्ह, हिन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके फ्रेंड्स, then next, x² - 6x - 7 = 0 when x = 7. 7 चा स्क्वेअर 49, इथे -42, इथे -7. 42 - 7 = 49, +49 - 7 = 0. याचा अर्थ काय? इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, हिन्स इट इज ट्रूथ व्हॅल्यू. काही नाही काही गेले असेल एक्स दिसत आहे, लवकर लिहिले नॉट अ स्टेटमेंट. पण तिथे कंडिशन दिली ना बाबा, x = 7 ला त्याची व्हॅल्यू ट्रू येते, म्हणून ते स्टेटमेंट झालेलं आहे, ते ओपन सेंटेन्स नाही आहे. ओके ओके फ्रेंड्स, नेक्स्ट, द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. पहिल्यांदा आता हे तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जावं लागेल. क्यूब रूट ऑफ युनिटी याचा कन्सेप्ट क्लिअर असेल त्याला ते येईल. ओके, आणि त्याचं असं असतं, येस इट इज स्टेटमेंट विच इज ट्रू, इन ट्रूथ व्हॅल्यू इज व्हॉट? टी. ओके फ्रेंड्स, आता लास्ट, इट रेन्स हेवीली. कायच्यावरून क्लिअर होतोय? काहीच नाही, सांगा हे स्टेटमेंट आहे का नाही. फ्रेंड्स आन्सर आहे, इट इज नॉट अ स्टेटमेंट. दस फ्रेंड्स वी फिनिश द व्हॉट क्वेश्चन नंबर 1 एक्झरसाइज 1.1. ते बरोबर आले चेक करा तुमचे तुम्ही स्वतः. ओके, देन वी गो नेक्स्ट 1 मधलं दुसरं उदाहरण. ठीक आहे, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. सिम्बॉलिकली तुम्ही लिहायचे. ओके, म्हणजे आता वर्ड्समध्ये दिले
या कनेक्टर्स कडे पाहायचं, मधला कनेक्टर्स असेल एक, आणि त्या कनेक्टर कडे फोन उठायचंय अगोदर, आणि मग त्या सिम्बॉल लिहायचा, याचा कोणता सिम्बॉल आहे. तुम्हाला आठवलं काय पहिल्या लेक्चर्स मध्ये 56 मिनिटच्या लेक्चर्स मध्ये सर्व घेतलंय, कोणी पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या. ओके, सिम्बॉलिक लिहायचंय. अगोदर पहिलं आहे नागपूर इज इन महाराष्ट्र, नागपूर महाराष्ट्रामध्ये, अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. आता तुम्हाला सांगितलं बाबा थोडंफार बाकीचं पण माहिती पाहिजे तेव्हा ते येईल. ओके, आता तर नुसतं सिम्बॉलिक लिहायचे, पुढे ट्रुथ व्हॅल्यू पण काढायची आपल्याला. ओके, तर पहिलं पी नागपूर इन महाराष्ट्र घ्यायचं आपण कन्सिडर, क्यू चेन्नई इन तामिळनाडू. फ्रेंड्स अँड आलेला आहे, म्हणजे याला पी अँड चा सिम्बॉल आणि याला क्यू, सो सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू. बघा अगोदर सोडवलं होतं पी अँड क्यू, पी अगोदर कॉल करून घेणं सर्विस आहे, क्यू कॉल करायचं आणि अँड चा सिम्बॉल आहे हा. ओके, नेक्स्ट, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेलियस. ओके, इक्विलॅटरल म्हणजे काय, ऑल साइड सेम, आयसोसेलियस ओनली टू साइड सेम. ट्रायंगल इज इक्विलॅटरल, मग अगोदर याला म्हणावं लागेल पी आणि याला म्हणावं लागेल क्यू. मग ते तुम्हाला दिसत नाही ना, पूर्ण नुसतं आयसोसेलियस लिहिलेलं आहे, पण लिहिताना पूर्ण लिहायचं ते ट्रायंगल इज आयसोसेलियस. ट्रायंगल शब्द तिथे अधिकृत पकडलेला आहे. And so, P or Q. Okay. Third example. आता तुम्ही सांगायचं. The angle is right angle if and only if it is a measure of 90. Angle हा 90 right angle असतो तेव्हाच जेव्हा त्याचं माप हे 90 अंश असतं. सांगा करेक्ट का रॉंग. ओके, सो फ्रेंड्स पहिलं याला पहिलं वाक्य दिसतं अँगल इज राईट अँगल, कनेक्टर आहे हा, हे लिहायचं. पुढे क्यू लिहायचा, अँगल इज मेजर ऑफ 90. इट इज लिहिलंय ना, म्हणजे इट इज म्हणजे कोणी अँगल, सो क्यू काय लिहायचा, angle is a measure of 90. Okay friends, so symbolic form is P double implication Q, if and only if, la double implication matlab lakshat theva, manun ha P Q ni if only if cha symbol. Theek hai, then we go next. आता यायला पाहिजे अँगल इज नाइदर अक्यूट नॉर ऑब्ट्यूस. आता हे कोणी अभ्यास केला नसेल 10 पर्यंत येणार नाही. अक्यूट म्हणजे काय ते पण माहिती असते, इथे एवढं उदाहरण सोडताना तुम्हाला लागणार नाही ते, परंतु अक्यूट म्हणजे काय ते पाहिजे. लेस दॅन 90, जर काय खाता अँगल हा लेस दॅन 90 असेल, अक्यूट असतो तो लघु कोण 90 पेक्षा लहान प्रमाणात. आणि ऑब्ट्यूस म्हणजे ग्रेटर दॅन 90, म्हणजे 90 पेक्षा मोठा. याच्याबद्दल काय लिहू शकता तू, पी अँगल इज अक्यूट अँड क्यू अँगल इज अ ऑब्ट्यूस. इथे बघा असं दोन क्लिअर कट समजते, अँगल इज नाइदर अक्यूट नॉर ऑब्ट्यूस, तर मग अँगलच येतो ऑब्ट्यूस, म्हणून क्यू इज ऑब्ट्यूस. आणि आता कसं लिहिणार, सिम्बॉलिक फॉर्म. ओके, कसा लिहिणार, तुमच्या स्क्रीन वर दिसतोय तो. ओके, दिसला असा लिहायचा तो. ठीक आहे, देन नेक्स्ट, इफ ट्रायंगल इज राईट अँगल ऍट बी देन मेजर ऑफ ए प्लस मेजर ऑफ सी इज इक्वल टू 90. जर का त्रिकोण एबीसी मधला एक कोण बी नावाचा 90 असेल, तर ओबियसली दोघींच्या उरलेल्यांची बेरीज 90 असेल का, तर तिघींची बेरीज याची 90, याची दोघींची सब 90, जे 180 होऊन जाईल. ओके, थोडंसं मॅथमॅटिकल आठवण बघायचं पूर्वीचं, बेसिक लागणार आहे.
सो ट्रायंगल पी काय म्हणणार, ट्रायंगल एबीसी इज राइट एंगल. ओके क्यू इज व्हाट, मेजर ऑफ ए प्लस मेजर ऑफ सी इज इक्वल टू 90. ओके फ्रेंड्स, ते क्यू मानायचा, सिंबॉलिक फॉर्म तुमच्या स्क्रीन वर दिसतोय बघा, तो सिंबॉलिक फॉर्म आहे. ठीक आहे, सेम वे थर्ड, हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ एंड इफ शी रन फास्ट, रनर आहे ती. सो पी इज व्हॉट, हिमा दास विन्स गोल्ड मेडल अँड हिमा रन फास्ट आहे क्यू इज. इफ एंड ओनली इफ ए डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. ओके फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही याची 6 एक्झाम्पल जी ती सॉल्व केलेली आहे. आता तुम्ही जे पुढचं आहे ते आपल्याला घ्यायचंय नेक्स्ट लेक्चर. ओके, कारण लिहायला वेळ लागणार आहे, लेक्चर पटत असेल तसं, परंतु लिहावं लागणार आहे ना, मग लिहायला वेळ लागेल आणि स्टार्टिंग थोडी आपल्याला स्लो ठेवायची. ओके फ्रेंड्स, तर मग नेक्स्ट पिरियडला आपण भेटूया पुढच्या एक्झाम्पल. थँक्यू व्हेरी मच.